नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक राजकीय महत्त्वाची बातमी आहे। श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा अशी मागणी राम कदमांनी केली आहे। आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का असा सवाल देखील राम कदम यांनी उपस्थित केला आहे। राम कदमांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपचे राम कदम आक्रमक झालेले आहेत। आव्हाडांविरोधात त्यांनी आंदोलन केलंय। तसंच आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का असा सवाल देखील राम कदमांनी केला। तर राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे। राम आपला आहे, बहुजनांचा आहे। राम शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? हे सगळं धादांत खोट, हिंदूंचा कसा अपमान करता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही संप्रदायाला खुश करायचंय त्यांना कसं खुश करता येईल याचं एक उत्तम दुर्दैवी उदाहरण ते प्रस्तुत करतात। आम्हाला प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे, का तुमचा आज सामना गप्प आहे? का तुमचे प्रवक्ते गप्प आहेत? का तुम्ही आव्हाडांना जा विचारत? आज आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांच्या विरोधात FIR दाखल करण्यासाठी आलो आहे। पोलिसांना त्यांच्या विरोधात FIR घ्यावा लागेल।